हिरव्याकांचं कोकणातून राखाडी सिमेंटच्या जंगलात आज आपण आलो खरे, पण आजही मनाचा ओढा हा गावच्या बागेतल्या आंब्याच्या झाडाकडेच वाहतो. आज कितीही मजले उंच राहून आपण जरी हवा खाल्ली तरी ती कैरी खालची वाऱ्याची झुळ तुम्हाला नखशिखांत आजही गार करते आणि काहीशी यासारखीच आपली तृष्णा भागवते. कैरीचं पन्ह, एरवी खूप सोपास्कार करून बनवलं जाणारं पन्ह आज आम्ही तुमच्यासाठी खास सोपं करून घेऊन आलोय. चला मग आज बनवूया झटपट तयार होणार कच्च्या कैरीचं पन्ह. कच्च्या कैरीचे पन्हे बनवण्यासाठी आपल्याला लागेल एका कच्च्या कैरीचा किस, अर्धी वाटी साखर आणि चिमूटभर मीठ. सर्वप्रथम कैरीचा किस व साखर एकत्र करून घ्या, छान एकजीव करून घ्या. व 15 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्या. 15 मिनिटांनंतर साखर पूर्णपणे वितळून याचा पाक तयार झालेला दिसेल. आता या मिश्रणातील 1 चमचाभर मिश्रण ग्लासमध्ये घाला आणि यात थंडगार पाणी होता. व नीट ढवळून घ्या. मग हे पन्हे गाळून घ्या. यात चिमूटभर साधं मीठ किंवा काळं मीठ घाला. तयार झालं कच्च्या कैरीचं थंडगार पन्हं.